सावलं बिवलं तर काय कोण काय करू शकतो, एकतर कोरोना आहे. मित्रांनो खोटं नाही बोलत आहे, माशा इथपर्यंत आल्यात माझ्यापर्यंत गावात. काटे आहेत, दिसायला काही नाही वाटत पण जेव्हा लागतात ना लागतात अक्षरशः. तो परत काढण्याचा आईच्या गावात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला आरजे ब्लॉग्समध्ये. आणि जसं की तुम्ही बघू शकतात मी आता माझ्या गावी आलेलो आहे, की तुम्हाला माहीतच आहे आता लॉकडाऊन परत आपलं दुसरं लागलेलं आहे. तर त्या कारणानुसार आम्ही आता गावी आलेलो आहोत, आणि गावी आलो तर अर्थातच रानामध्ये आलेलो आहोत. तर की माझ्या हातात पण तुम्ही बघू शकतात ऑलरेडी आम्ही एक महू काढलेला आहे. आता दुसरं महू काढायला माझा भाऊ गेलेला आहे. तो आता तुम्हाला दिसतोय की नाही काय माहिती, खाली अजून तिघ जण आहेत. झाडाला आंबे पण बघू शकता तुम्ही. माझ्या भावांनी मऊ काढलेला आणि जबराटच एकदम मोठ्यात मऊ आहे. अरे इकडे मऊ काढले, जो फोनवर बोलतोय त्यांनी मऊ काढलेला आहे. आणि याचे सहकारी ऋषिकेश आणि आकाश हे पण गेले होते. गंडा बघा, आमच्या भाषेत येतं याला सातारा मध्ये गंडा बोलतात. आणि हा जो बघू शकता हा जरा छोटा आहे, जो की मी खाणार आहे. तुम्ही बघू शकता माशा अजून आहेत. तर मित्रांनो आम्ही आत्ता नुकताच या आंब्यावरून मऊ काढलेला आहे. संकेतच्या हातामध्ये मऊ आहे. आणि आत्ता आम्ही या वाटेने वरती जाणार आहे अजून मऊ शोधायला. तर मित्रांनो जी वाट आहे ती अशा प्रकारे आहे. हा ॲक्च्युली एक वडा आहे ज्याने पावसाळ्यात पाणी येतं. तर ह्या अशा वड्याने आम्हाला वरती जायचं आहे. काटे भरपूर आहेत. आमचे चार भाऊ, दोन भाऊ या साईडला जाणार आहेत, दाखवा आहात मित्रांनो. आणि दोन जण या साईडला जाणार आहेत, मी ह्यांच्यासोबत जाणार आहे. कारण ही जागा जरा मोकळी आहे, सेफ्टी आहे, ती जागा जरा अवघड आहे. मित्रांनो मी एवढं काय मगासपासून बोलतोय पण एक गोष्ट बोलायचंच विसरलो. माझं गावाचं नाव ॲक्च्युली आहे वाईटे. हे वाईटे माझं गाव साधारण महाबळेश्वर पासून एक 15 किलोमीटर आहे. अगदी म्हणाल तर महाबळेश्वर डोंगराच्या खालीच आहे. मी ॲक्च्युली चालतोय ह्या दगडांच्या मधून, म्हणून मला सारखं खाली बघावं लागतंय. ऊन पण भरपूर आहे जसं तुम्ही बघू शकतात. पण जसं मुंबईमध्ये किंवा कुठेही बाहेर गरम आपल्याला होतं, तसं इकडे गरम काय होत नाही. आणि बस चाललो आहे भावांसोबत. भाव भरपूर पुढे गेलीत आमची. आम्ही मुंबईचे असल्यामुळे हळूहळू जावं लागतंय, सराव नाही म्हणून. ज्या शेतामध्ये हे फणसाचं झाड आहे, हा फणस तुम्ही बघू शकता. आता आम्ही नॉर्मल म्हणजे शेतामध्ये आलेलो आहोत. आम्ही असं हे खालून खालच्या साईडनी आम्ही पूर्ण असं वरती चढून वरती आलो आहे. एक प्रकारचा ट्रेकिंगच आहे. आणि आमचं गाव डोंगरामध्ये असल्यामुळे आम्हाला हे असं वरती असं चढावं लागतंय. हे कारण की रान आहे, पायवाट नसल्यामुळे आम्हाला हे असं वरती असं चढावं लागतं. पायात शूज पण नाही आहेत, चप्पलीवरती आलो आहे मी. आणि हे चढताना पूर्ण बापरे असं मी खालून आता वरती चढलो आहे. बाय द वे हे तुम्ही माझ्या मागे बघतायत हे पाचगणी साईड बोलतात, ही साईड पाचगणी आहे. आणि ह्या डोंगराच्या मागे महाबळेश्वर आहे. जसं की मी मगाशी सांगितलं होतं की माझे दोन भाऊ दुसऱ्या साईडला जाणार होते पण त्यांना काय तिकडे मऊ काय मिळालं नाही, तर ते आता परत आलेले आहेत आमच्यासोबत. मी खोटं नाही बोलत आहे पण आत्ता आम्हाला ह्या रस्त्याने मला जायचं आहे. माझी सगळी भावंडं पुढे गेलेली आहेत. मला काय माहीत थोडी थोडी भीती वाटते पण तरी पण मी जाणार आहे. बघूया काय एक्सपिरियन्स आहे. लहानपणी जायचो पण आता भरपूर वर्षानंतर गावी आल्यामुळे आता बघूया. माझी सगळी भावंडं मऊ शोधताना एक जण इकडे आहे, एक जण तिकडे आहे, अजून दोन जण आहेत ते अजून वरती गेलेले आहेत. म्हणजे एवढं अजून चालायचं आहे. आता परत एकदा मला
ह्या दगडावरून वरती जायचंय. एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये खाट ओव्हर ऍक्टिंग. भाऊंड तुम्हाला दिसत आहेत की नाही काय माहिती, पण ते ऑलरेडी गेलेले आहेत वरती आणि मी आहे आपला मागे मागे त्यांच्या. बघूया अजून कुठपर्यंत जाता येईल. हा काढा मी आता चढतोय. बापरे अच्छा गावात आय डन. भावाला मऊ दिसलेला आहे त्या तिकडे वरती. तू नजर मारते बघ आता मला दिसतोय नाही. मित्रांनो आम्हाला आता तिसरं मऊ मिळालेलं आहे. आता आम्ही तिकडे जातो आणि तिकडे गेल्यानंतर परत भेटूया. सॉरी सगळ्यांना, ॲक्च्युली मी पहिल्यांदाच व्लॉग करतोय आणि फ्रंट कॅमेऱ्यानी करतोय. फ्रंट कॅमेऱ्यानी करताना माझी नजर कॅमेऱ्याकडे नाही तर स्क्रीनकडे जाते, कारण की हा माझा फर्स्ट टाईम आहे. तर ह्या व्लॉगसाठी सॉरी, पण नक्की मी आता ट्राय करेन की मी कॅमेऱ्यामध्येच बघावं. आणि मी असा हा तडफडत, अक्षरशः तडफडत, वाट नसताना पण मी असा कुठेतरी वरती जातोय. जशी जशी आमची पोरं गावातली वरती जात आहेत, एक दिसतोय मला त्यामागे जातो आता. तर तुम्हाला सांगण्याप्रमाणे तिसरं जे आम्हाला मऊ मिळालं होतं ते मऊ आहे इकडे. मगाशी बोलल्याप्रमाणे भैया संकेत हा वरती जातोय मऊ काढायला. मऊ मी तुम्हाला दाखवतोच. हे बाबा थांब, मला वरती जाऊन दे. चावलं बिवलं तर काय, कोण काय करू शकतो. एकतर कोरोना आहे, कोरोना असताना मला हॉस्पिटलमध्ये नाही जायचंय. मला वरती जाऊन द्या की माझी भावंड दोघं वरती जात आहेत. मऊ ते बघा दिसतंय तुम्हाला. ऋषिकेश मला बोलतो इथे थांब सावलीकडे, इकडे नाही येणार. मित्रांनो खोटं नाही बोलत आहे, माशा इथपर्यंत आल्या आहेत माझ्यापर्यंत. 2-3 माशा आत्ता येऊन गेल्या माझ्या डोक्यावरतून. मी खाली अक्षरशः वाकून बसलो होतो, पण आता काय नाहीलाच आहे. चावल्या तर चावल्या, मत तर पाहिजे. माझ्या भावानी तिसरा वाला जो गंडा आम्ही तोडला आहे तो अक्षरशः घेऊन आणलेला आहे. मला तर भीती वाटते, पण ह्या लोकांना काय भीती नाही, कारण की यांचं हे रोजचं काम आहे. तर अशा प्रकारे आम्ही आता चौथ्या मऊच्या शोधात चाललेलो आहोत. वाट अशी आहे, असं वरती जायचंय. इकडे वरती जाऊन असं मागे परत, या साईडला आमचं गाव आहे, तिकडून मग आम्ही खाली उतरणार आहोत. भाऊ आकाश ह्याचाच पेपर आहे ऑनलाईन 2:30. आता किती वाजले तरी, आत्ता वाजले 1:30. आमच्याकडे फक्त 1 तास आहे. 1/2 तासात आम्हाला मऊ शोधायचं आहे, नाहीतर आम्ही डायरेक्ट घरी गावी जाणार, गावात जाणार सॉरी. आणि त्याच्या पेपरसाठी आम्ही लवकर जात आहोत. तर आत्ता आम्ही एवढ्या वरती आलोय, अक्षरशः अजून एक 500 किंवा 700 मीटर आम्ही अजून वरती गेलो तर सातारा महाबळेश्वर हा घाट आहे तो लागेल. आणि आम्ही आलोय तिकडून खालून आलेलो आहोत आम्ही. आणि आत्ता आम्ही ह्या दिशेने चाललोय गावामध्ये. भावाचा पेपर आहे तरी पण आपला वरती चाललाय. मी त्याला बोलतोय चला घरी, खाली आहे तिकडे गाव आमचं, पण तरी बोलतात जाऊया. आणि अक्षरशः आता 2 वाजलेत आणि 1/2 तासामध्ये त्याचा पेपर आहे. जसे तुम्ही बघू शकतात असे काटे आहेत, हे दिसायला काही नाही वाटत, पण जेव्हा लागतात ना लागतात अक्षरशः. ह्या इकडे खाली गाव आहे माझं, ते झाड दिसतंय तिथेच खाली गाव आहे, जरा अजून पुढे गेल्यानंतर दिसेल. तर आत्ता आपल्याला खाली उतरायचं आहे. एक भाऊ खाली गेला आहे, अजून पुढे गेलेत. मी चाललो आहे आपलं हळूहळू त्यांच्या मागे मागे ॲज युजल. पायामध्ये शूज नसल्यामुळे चपलीनंच खाली जावं लागतंय. हो ग, सपाटीवर आलो जरा. निरगिरीचं झाड आहे आणि अशी छान इकडे सावली अशी पडते, जी की आजकाल कमी बघायला भेटते आपल्याला. सॉरी, कमी बघायला मिळते. मस्ताड, मसवाड, मसाड, मसाड काहीतरी म्हणतात गवत आहे. चुतीय लडके हो तुम, चुप राहो. अंग पूर्ण खाजवत आहे आणि भावंड सगळे मला आता बोलतायत लवकर चल, कारण भावाचा पेपर आहे सांगितलं होतं तुम्हाला. गावात खाली दरी आहे, दिसतंय की नाही काय माहिती तुम्हाला. आणि
मला हितून वरती जायचे. पडते पूर अक्षरशः गंडा पडलाय आणि आमचा मित्रांनो आमचा एक गंडा पडलेला आहे मावाचा. मिळेल तो, काय टेन्शन नाही, फक्त यांनाच खालती जावं लागणार. कौन है ये लोग, कहां से आते हैं? जो गंडा आमचा खाली पडलेला म्हणजे मधाचा जो गंडा असतो तो परत काढण्याचा आईच्या गावात काटे भरपूर आहेत. हा बघ काढला आणि हा अशा प्रकारे आम्हाला गंडा परत मिळालेला आहे जो पाण्याने पानामुळे पूर्ण हे झालाय पण तो भेटला आम्हाला. काय नाही चालेल, देवाला दिला आम्ही एक गंडा, देवाला दिला. काय करू, दिला होता काय करणार. तर मित्रांनो आता आम्ही खाली आलेलो आहोत, त्या साईडने आम्ही वरती चढलो होतो. इकडे वरती गेलो, इथून खाली आलो आणि हे माझं गाव. वाईटे गाव गावाचं नाव आहे. महाबळेश्वर वरती आहे, तिथून घाट आहे महाबळेश्वरचा आणि त्या तिकडे एक साधारण 10 किलोमीटर महाबळेश्वर आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल, जो की मी पहिल्यांदाच केला आहे, आशा करतो तुम्हाला आवडेलच. आणि शेअर तर तुम्ही नक्की करा प्लीज, तुमच्या मित्रांना करा. आणि नक्की हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर खाली कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. मेन गोष्ट तर विसरलोच, प्लीज सबस्क्राईब करा या चॅनलला. हे माझं गाव, बाय. भाऊ लोक सगळी गेली, चहा आईला सगळी गेली. नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो सॉरी मित्रांनो, खतम, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.